शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिलाच वर्धापन दिन साजरा होतोय दोन्ही पक्षांकडून आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावाही केला जातो आहे गेल्या वर्षी वीस जून रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी सेनेचा वर्धापन दिन साजरा झाला होता याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे पण होते पण त्यावेळी स्टेजवर जे घडत होतं त्यातून पक्षात सारं काही आलबेल नाही हे दिसत होतं अशी चर्चा त्याही वेळी झाली होती त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या भाषणातून त्यांना संभाव्य बंडाची कुंडकुंड लागल्याचं दिसलं होतं दुसऱ्या दिवशी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्या रात्रीच एकनाथ शिंदेंसह काही आमदार नॉट रिचेबल झाले आणि पुढे शिवसेनेतलं बंड निर्माण झालं त्या दिवशी स्टेजवर नेमकं काय काय घडलं होतं ते पहा उद्याची निवडणूक आहेच या निवडणुकीमध्ये मला पुन्हा काही तुम्हाला आपल्या आमदारांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही पण हे जे चित्र आहे आज आमदारांना आपण या हॉटेलमध्ये सगळ्यांना एक नाही म्हटलं तर निवडणूक म्हटल्यानंतर बडदास्त ठेवावी लागते तशी ठेवले याला लोकशाही म्हणतात यालाच लोकशाही म्हणतात <laughs> की आपलेच आमदार हे आपल्याला आपलेच उमेद आपले नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे पण मला हे चित्र जे दिसतंय हे उद्याच्या म्हणजे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर याच्याहून चांगल्या पद्धतीने दिसलं पाहिजे ते म्हणजे आज इथे फक्त आमदारच नाही आहेत तर वर्धापण दिल म्हटल्यानंतर माझे चांगले प्रमुख कार्यकर्ते पण इकडे आहेत पण हे सगळे सगळे म्हणजे व्यक्तिशा घेऊ नका मी संख्येत बोलतोय नाही तर तुम्ही म्हणाल पुढच्या निवडणुकीत तुम्ही बोलला होता ना आम्हाला त्या हॉलमध्ये वचन दिलं होतात आता दिलेला शब्द पाळा आम्हाला तिकीट द्या तसं नाही तर संख्येच्या यानी आपले स्वतःचे आमदार हे असे दिसले पाहिजेत एवढे दिसले पाहिजे एकही मत फुटलेलं नाहीये एकही मत फुटलेलं नाहीये मग फुटलं कोणतं आहे त्याच्यात सुद्धा अंदाज लागलेला आहे तोही अंदाज लागलेला आहे कोणी काय काय, काय कलाकार्या केल्यात तेही कळलेलं आहे आणि त्याचा हळूहळू हळू जसं एक येईल तसं उलगड होत जाईल त्याच्यामुळे मला उद्या फाटाफुटीची शक्यता बिलकुल वाटत नाही कारण आता शिवसेनेमध्ये असा गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाहीये अजिबात नाहीये मला या निमित्ताने शिवसेना प्रमुखांनी मागेच एकदा अशी हे फाटाफुटीचं राजकारण आपण बघत आलेलो भोगत आलेलोत आणि किती फाटलं किती फुटलं तरी शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक मजबूतीने उभी राहिलेली आहे हा इत हे आपण इतिहासाला दाखवत आलेलो आहोत हा इतिहास नाही हे इतिहासाला आपण दाखवलेलं आहे आणि असंच एकदा मागे कधीतरी फाटाफूट झाली होती तेव्हा शिवसेना प्रमुख त्यांच्या भाषेत बोलले होते की मला आईचं दूध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको हे फार मोलाचं वाक्य आहे आईचं दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको आणि तो आज सुद्धा काय उद्यासुद्धा मला शिवसेनेत नको कोणत्याही परिस्थितीत नाही मी कोण आहे माझी काय ओळख आहे मी जर का टरेबाजी करायला लागलो उद्धव ठाकरे नुसत्या उद्धव ठाकरेला अजिबात किंमत नाही दीड दमडीची किंमत नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस जो एक आदराने उभा राहतो मला मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय फरक पडत नाही कारण माझं जे नाव आहे ते कोणीच काढू काढून घेऊ शकत नाही ते एक मला कित्येक जन्माचं लाभलेलं भाग्य आहे ते कधीच कोणी काढून घेऊ शकत नाही नुसतं सत्ते शहाणपण चालत नाही ठीक आहे पण महाराष्ट्रातली शहाणी जनता जी आहे त्या महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा मात चालत नाही आम्ही चालू देत नाही हे सांगण्यासाठीही उद्याच्या त्याच्या पुढच्या निवडणूक आहे आणि सत्तेपुढे जर का शहाणपण चालणार नसेल तर शहाण व्हायचं तरी कशाला व्हायचं ते कशाला जा सगळेच जण भाजपमध्ये जा आणि सत्तेचा माज घेऊन जा किती दिवस चालेल प्रत्येकाला पर्याय असतो मला पर्याय नाही नाही असं अजिबात होऊ शकत नाही प्रत्येकाला पर्याय असतो आणि हा पर्याय हा पहिल्या जो काही पर्याय असतो त्याच्यापेक्षा जसं शेराला सव्वा शेर हा असतोच म्हणून जो शेर असतो त्याने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आज मी शेर आहे पण उद्या कोणतरी सव्वा शेर येणार आहे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या आधी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक झाली होती अशी चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून टोमडे मारल्याची चर्चा आहे